मागील महिन्यामध्ये किसान सभेचा लॉन्ग मार्च मुंबईच्या दिशेने निघालेला होता, सरकारने मध्यस्थी केली, 6 दिवसानंतर तो लॉन्ग मार्च थांबला आणि आता पुन्हा एकदा आजपासून महसूल मंत्री यांच्या कार्यालयावर 3 दिवसाचा मोर्चा आणि त्यानंतर महामुक्काम होणार आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपल्यासोबत आहेत। सर, मागच्या बैठकीला देखील तुम्ही होतात, कालही बैठक झाली तरी देखील मोर्चा निघतोय तुमच्या कार्यालयावर, मला वाटतं की हा जो मोर्चा निघतोय याच्यातून अगोदर जो मुंबईचा महामोर्चा झाला होता त्या संदर्भानं सरकारने पुष्कळ आता कारवाईसाठी पावलं उचललेली आहे आणि मला वाटतं ही जी पावलं उचललेली आहेत त्या अनुषंगिक आता तेच मागण्या पुन्हा ह्या मोर्चामध्ये आहेत। आता ती समिती जी नेमलेली होती त्यावेळी माजी आमदार गावित साहेब किंवा आपले पालघरचे आमदार जे होते तर त्यांना त्या समितीत घेतलेलं आहे आपण आणि त्याच्यात बैठक होईल। पण मला वाटतं त्या विषयासंदर्भात ज्यावेळी चर्चा झाली माझी काल मुंबई तरी मी या सगळ्या मोर्चेकरांना काल मुंबईत आम्ही निमंत्रित केलं ते त्यांनी ते आले बैठकीला। 4-4.5 तास आम्ही चर्चा केली। जे महसूल खात्यासंदर्भात प्रश्न आहे बहुतांशी त्याच्यावर निर्णय झाले। अन्य खात्यासंदर्भात जे मुद्दे आहे ते मी त्यांना विनंती केली की 4 सगळ्या मंत्री उपसमितीची बैठक बोलावतो, तुम्हाला निमंत्रित करतो, ते आपण विस्ताराने चर्चा करू, कारण अन्य खात्याचे निर्णय घ्यायचे अधिकार मला नाही आहे। हाच होता काल बैठकीला तुम्ही होते मात्र इतर खात्यांचे मंत्री नव्हते, त्यामुळे चर्चा पुढे जाऊच शकली नाही। नाही, ती पुढे जाऊ ना, काय असं आहे की फार जे आज विशेष करून वन खात्याच्या संदर्भात जो प्रश्न आहे, पात्र अपात्र लोकांना विशेष अपात्र ज्यांना ठरवण्यात आलेलं आहे त्यांच्याशी जे पुरावे मागण्यात आलेले आहेत त्याच्या संदर्भात संदिग्ध आहे थोडीशी आणि त्यांना मग त्यांचं अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे। काल मी सूचना दिल्यात की आमची बैठक झाल्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत कुठले अतिक्रमण काढायचे नाही, त्यामुळे तो प्रश्न जवळजवळ आता थांबलेला आहे, त्यांना जी भीती वाटत होती। बाकी कामगारांसंदर्भात जो मुद्दा होता की त्यांना या मध्यान त्यांना जे भोजन आपण देतो आहे तो दर्जा बरोबर नाही आहे, त्याऐवजी त्यांना कूपनं द्या, आणखीन एक दोन मागण्या होत्या आशा वर्कर्सच्या, तर त्याच्यामध्ये अडचण काही नाही आहे। फक्त कसं आहे की तो त्या खात्याच्या संदर्भात असणारा मुद्दा मी त्यांना म्हटलं की 3 आज महसूल खात्यासंदर्भात असं मी निर्णय करू शकलो, तसं त्या खात्याचे मंत्री 3,000 राहतील, आपण ते निर्णय करू आपण। पण सर, मागचं आंदोलन झाल्यानंतर शिताफीने बैठक घेतली होती, त्या मागण्या का पूर्ण होत नाही, त्या पूर्णत्वास जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून त्यांना पुन्हा एकदा मोर्चा काढण्याची वेळ येते। ते वस्तुस्थिती तशी नाही आहे, असं की निर्णय झालेले आहेत, आता काही ठिकाणी कायद्यामध्ये दुरुस्ती आहे, काही ठिकाणी नियमांमध्ये दुरुस्ती आहे, ते सगळ्याला वेळ लागतो। अधिवेशन संपलं आपलं, नंतर मग बऱ्याच मग ह्या सगळ्या अन्य बाकी प्रक्रिया सुरू आहेत, पण सातत्यानं ज्या सचिवांच्या स्तरावर जी कार्यवाही सुरू आहे आमची त्या मागण्यासंदर्भात ती सुरूच आहे ना, आणि जी समिती नेमलेली आहे आपण त्यांना मी म्हटलं तुम्ही समितीला डावलून तुमच्याशी कशी चर्चा करणार मी, तरी आम्ही हा प्रतिष्ठित प्रश्न सरकारने केला नाही, त्यांना निमंत्रित केलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी आवाहन केलं काल की आपण याच्यात प्रतिष्ठित प्रश्न करू नका, आपण सगळे पुन्हा एकत्र बसू मार्ग काढू। सरकारने जी समिती नेमली त्यामध्ये अजित नवलेंचा सहभाग केला असता तर हा मोर्चा टाळला असता का? नाही, आता तो त्यांच्या भारतीय किसान सभेच्या अंतर्गत प्रश्न आहे, तो त्यांनी त्यांनी काय निर्णय करायचा किंवा त्यांचा अंतर्भाव केल्याने काय प्रश्न सुटतो सरकारने घेतले नाही असं त्यांचं म्हणणं होतं। नाही, आमचा संबंध नाही आहे समितीत त्यांचे प्रतिनिधी कोण घ्यावेत याचा सगळा अधिकार तो गावित साहेबांना होता, तर त्यांनी जे दोन नाव सुचवले आम्हाला ते समितीत घेतले आपण। सर, खारघरची घटना झालेली आहे, उष्माघात वाढतोय, अशा परिस्थितीमध्ये हा लॉंग मार्च निघणार आहे, आपण काही आवाहन करतायत का, प्रशासनाकडनं मोर्चासाठी परवानगी देण्यात आली आहे का? नाही, आपण प्रशासनाने मोर्चाची परवानगी नाकारलेली आहे आणि मीच त्यांना काल आवाहन केलं की एवढं प्रचंड उष्णता आहे, शाळेने आपण सुट्ट्या दिल्या आहेत, आता 10-5 कुठला सरकारी कार्यक्रम करू नये अशा सूचना दिलेल्या जाहीरपणे, आणि एवढ्या उन्हात ते मोर्चेकरी यायचे, त्यांच्या हाल अपेष्टा महिला आहेत, वृद्ध आहेत, आणि एवढा काही प्रतिष्ठित प्रश्न नाही ना की उद्या तो 4 3 तारखेला बैठक झाल्याने लगेच काय तर सगळं चित्र बदलणार आहे पाच दिवसामध्ये, असं नाही आहे। प्रश्न सोडावा सुटला पाहिजे, शासनाची भूमिका प्रामाणिक आहे, स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय सातत्याने मी त्यांच्या संपर्कात आहेत, शासनाने ऑलरेडी पाऊल पुढे टाकलेलं आहे, माझी त्यांना मोर्चेकरांनाच माझी या निमित्ताने विनंती आहे की आपण आता तो स्थगित करा, 3 आपली बैठक होईल, त्याच्यामध्ये सरकारची भूमिका जर तुम्हाला सकारात्मक वाटली नाही तर तुम्हाला केव्हा हे स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे ना। प्रतिष्ठेचा मुद्दा कोण करते नेमकं?
शासनाची अजिबात भूमिका शासनाने हा प्रश्न प्रतिष्ठेचा केलेलाच नाही आहे. त्यांनाच माझी विनंती या निमित्तानं आहोत. आमचे दारं खुले आहेत ना, तर मी काल चर्चेला बोलवलं नसतं. आम्हाला जर प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा होता, जे समिती सदस्य नाही आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचा आम्हाला प्रश्नच नव्हता. सगळे मंत्री बाजार समितींच्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहे, शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही, अशी टीका होते तुमची? नाही साहेब, ही चुकीची टीका आहे. असं की तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही तारखा ठरवायच्या, म्हणजे मग तो ते सगळे त्या निमित्तानं सगळेच उपलब्ध होतील असं नाही ना. मला वाटतं सगळ्यांच्या सोयीप्रमाणे, आणि ही काही निवडणुकी प्रक्रिया कोणाच्या सांगण्यावर ठरत नाही ना, त्याला एक व्यवस्था केलेली आहे. जसं स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, तसं सहकार खात्याचं जे आयुक्तालय आहे निवडणूक घेणारं, ते निवडणूक ठरवतात. बरं, या मार्केट कमिटीच्या निवडणुका ह्या किती दिवस लांबल्यात, फार सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आले सगळे, त्यामुळे ह्याच्यात काही कोणी कोणाच्या सांगण्यावरून होत नाही. मला वाटतं विनाकारण कुठला तरी प्रश्न दुसरीकडे नेऊन घालण्यात मजा नाही. प्रश्न सुटण्यासारखे आहेत, काही ठिकाणी कायद्यात बदल करावं लागतील ती सरकारची तयारी करण्याची आहे. पण मग मोर्चेकरांनी मात्र आणखीन प्रतिष्ठेचा प्रश्न करण्यापेक्षा सरकार जर सकारात्मक आहे तर त्यांनी सुद्धा एक पाऊल पुढं करून सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद दिला पाहिजे. सरकार सकारात्मक आहे त्यामुळे कोणी प्रतिष्ठेचा मुद्दा करू नये असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडनं केलं जात आहे. त्यामुळे हा मोर्चा कुठपर्यंत जाणार हे बघणंही तेवढंच महत्वाचं आहे. कॅमेरामन मयूर बारगेजीसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, संगमनेर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.